कोपरगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून रेंगाळलेली विकास कामे तातडीने पूर्ण करावं, कामांना वेग द्या, कारणे देऊ नका अशी तंबी आमदार आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. कोपरगाव शहरात सुरू असलेल्या विकास कामांची आमदार आशुतोष काळे यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन रेंगाळलेल्या विकास कामांबाबत सूचना दिल्या. कोपरगाव शहरातील अमरधामसाठी दिलेला 1 कोटी निधी, मोहिणी राजनगरच्या स्मशानभूमीसाठी दिलेला 50 लाख रुपये निधी, तसेच 131 कोटी रुपये निधीतून सुरू असलेल्या कोपरगाव बेट भागातील पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केली व निर्धारित वेळेत चांगल्या दर्जाची विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, ठेकेदार उपस्थित होते. शासनाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील विविध कामांची पाहणी या ठिकाणी मी करण्यात या आजच्या दिवसाला सुरुवात केली होती. बरेच दिवस झाले आपले कामं, त्याचा फॉलोअप आपण घेतोय का स्थिती काय ते ऑफिसमध्ये आम्ही प्रत्येक ठेकेदाराकडनं घेत होतो, परंतु प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे हे फील्डवर बघण्यासाठी आलेलो होतो. त्यांना सूचना केलेल्या काही लवकरात लवकर कामं पूर्ण करा, कारण कालावधी भरपूर झालेला आहे आणि ज्या काही पहिले ज्या त्रुटी होत्या किंवा काय अडचणी पहिले यायच्या त्याचं निरसन या कामामध्ये झालं पाहिजे. परत त्या अडचणी नागरिकांना जे काही विधी करायला येतात किंवा जे नातेवाईक बसायला येतात त्यांना परत तशी काही अडचणी यायला नको. अंत्यविधी असेल, दावा असेल, बाकीचे सर्व जे धार्मिक विधी या ठिकाणी करण्यात येतात त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी पूर्वी येतील अपेक्षा एवढीच आहे का या कामामधून त्या सर्व दूर होतील आणि जे काही जनावरं या ठिकाणी येत असतात, गाढवं असतील, डुकरं असतील किंवा गाय असतील, याच्यासाठी पण काही उपाययोजना करता आली तर ती देखील नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याची सूचना केलेली आहे. धन्यवाद. किती रुपयाचं आहे काम? 99 लाखाचं आहे. त्यांनी 26% बिलो घेतले, 26 लाख बिलो आहे. म्हटलं बा अजून काही कामं असतील तर 26 लाखामध्ये ते करून घ्या. नगरपालिकेने पण त्याच्यामध्ये हे करून घ्या का ते 26 लाख रुपये म्हणजे एक नवीनच काम त्याच्यात होऊ शकतं. म्हणून त्यांना तशा पद्धतीची सूचना केलं का अजून काही कमतरता इथे असेल तर जर आपल्याकडनं काही राहिलेलं असेल का सुरुवातीच्या एस्टिमेटमध्ये हे गोष्ट राहिली ती गोष्ट राहिली तर बिलोच्या रक्कम मध्ये ते कव्हर करता आली तर आपल्याला अजून तिथे सुविधा देता येतील. किती दिवसात होईल? 1 महिना. तुम्ही दरवेळेस 1 महिना सांगताय? 21 दिवस. ते 21 दिवस का आता झाले का याच्या अगोदर नाही झालं? 1 महिन्यात. नक्की नक्की तुम्ही लक्ष द्या. इथं 1 महिना. चालेल. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.